हा फोटो पाहून कोण आहे ही इंडियन आयडल मराठीची अँकर असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना। लवकरच इंडियन आयडल मराठी आपल्या भेटीस येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या सोच जज असणार आहेत मराठी तसेच बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध संगीतकार गायक अजय आणि अतुल। अशा वेळी या सोच सूत्रसंचालन कोण करणार असा सवाल सगळ्यांनाच पडला होता, तर त्याचं उत्तर आता मिळालंय। प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या शोचे अँकरिंग करणार आहे। स्वानंदने तिचा प्रोमो शेअर केला असून कॅप्शनमध्ये म्हटलंय की तुम्हा सर्वांसोबत हे शेअर करताना खूप आनंद होतोय, तसेच मी खूप उत्सुकही आहे, लवकरच भेटूया। सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार स्वानंदी टिकेकर, अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा, 22 नोव्हेंबरपासून आपल्या सोनी मराठीवर। स्वानंदी टिकेकरला आपण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो, सोबतच ती एक उत्तम गायिका देखील आहे। तिला गाण्याचा वारसा हा तिच्या आईकडून म्हणजेच प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळालाय, तर अभिनयाचा वारसा वडील उदय टिकेकर यांच्याकडून मिळालाय। दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून स्वानंदी घराघरात लोकप्रिय झाली, तर सिंगिंग स्टार या शो मधून तिने गायिका म्हणून ओळख मिळवली। या शोची ट्रॉफी ती घरी सुद्धा घेऊन गेली। स्वानंदी तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते। ती तिचे पारंपरिक किंवा वेस्टर्न लुकमधले फोटो चाहत्यांसोबत कायम शेअर करताना दिसते, तसंच तिचे गाण्याचे व्हिडिओ सुद्धा लक्षवेधी ठरतात। बरसन लागी बदरिया, रूम झूम के बरसन लागी बदरिया, रूम झूम के, रूम झूम के, रूम झूम के बरसन लागी बदरिया। आयो सावन अति मन भावन, आयो सावन अति मन भावन, बोलन लागी हाँ बोलन लागी कोयलिया, रूम झूम के बरसन लागी बदरिया। तर मग इंडियन आयडल मराठीसाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि या शोचं सूत्रसंचालन स्वानंदी करणार याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा। बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल।